देशाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेलमध्ये ठिकठिकाणी ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याअंतर्गत कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात माजी सभागृह नेते परेश ठाकूर तर भाजपच्या कामोठे येथील मध्यवर्ती कार्यालयात माजी नगरसेवक विकास घरत यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात आयोजित कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत सुषमा पाटील विद्यालयाचे चेअरमन तथा माजी नगरसेवक दिलीप पाटील सुमन म्हात्रे डॉक्टर मंदार पनवेलकर उपाध्यक्ष गोपीनाथ गोवारी विद्यालयाचे अधीक्षक धायगुडे सर भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवी जोशी तर कामोठे येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला शरद जगताप विनोद खेडकर फतिमा आलम हरजीदर कोर मनीषा वनवे रश्मी भारद्वज तेजस जाधव अमोल जाधव नारायण पोपेटा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते